आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, आणि धुळे शहरातील MI कंपनीचं एकमेव शोरूम जहिंद सेल्स। केंद्रातील भाजप सरकारने कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी संघटनेतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला। किरकोळ स्वरूपाचे दावे लोक अदालतीत निकाली काढावेत, त्यामुळे गंभीर स्वरूपाची प्रकरणे लवकर निकाली निघतील आणि परिणाम साधला जाईल, जिल्हा न्यायाधीशांचे स्पष्टीकरण। धुळे महापालिकेच्या प्रभाग 5 ब च्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांनी आदल्या दिवशीच पोहोचावे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची सूचना। धुळे शहरात राबविण्यात आलेली पाणी योजना आणि भूमिगत गटार योजना सदोष, सत्ताधारी भाजपकडून लाखो रुपयांचा गैरव्यवहार, शिवसेनेचे ललित माळी यांचा दावा। आणि नवीन वर्षाचा प्रारंभ 15 दिवसांवर आला असताना निरनिराळ्या प्रकाशन संस्थांच्या दिनदर्शिका बाजारात आल्या, विविध माहिती देण्याचा प्रयत्न। आता बातम्या विस्ताराने। केंद्रातील भाजप सरकारने कितीही चांगल्या कामाचे दावे केले तरी याच सरकारने चुकीचे किती निर्णय घेतले, तसेच किती निर्णय मागे घ्यावे लागेल याची नोंद इतिहासात होईल। केंद्र सरकारने आणलेली शेती आणि शेतकरी विरोधातील 3 कायदे रद्द व्हावेत म्हणून शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर 378 दिवस आंदोलन केले। सरकारने कायदे मागे घेतले याचे श्रेय आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जाते, असे म्हणत धुळ्यात शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला। गांधी पुतळ्याजवळ फटाक्यांची आतषबाजी आणि परस्परांना पेढे भरविण्यात आले। केंद्रातील भाजप सरकारने 25 वर्षांपूर्वी शेतीसंबंधी सुधारणा करणारे 3 कायदे निर्माण केले। या कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असा दावा सरकारने केला होता, पण सरकारने आणलेले कायदे हे शेती आणि शेतकऱ्यांसाठी हानिकारक आहेत। या कायद्यांची अंमलबजावणी झाली तर अल्पभूधारक शेतकरी हा शेतीहीन होईल। बहुउद्देशीय कंपन्या किंवा आर्थिकदृष्ट्या भक्कम असलेल्या व्यक्ती या शेतकऱ्यांकडील जमिनी ताब्यात घेतील आणि त्या शेतात शेतकऱ्याला शेतमजुरासारखे काम करावे लागेल असा दावा करून शेतकऱ्यांनी आंदोलन केले। शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेतले जावे म्हणून सरकारकडून अनेक प्रकारची कारवाई करण्यात आली, पण शेतकरी आंदोलनावर ठाम राहिले। अखेरीस पंतप्रधान मोदी यांनी गुरु नानक जयंतीच्या दिवशी शेतीविषयक आणलेले 3 कायदे रद्द करण्याची घोषणा करावी लागली। त्यानंतर आता संसदेच्या अधिवेशनात हे कायदे रद्द करण्याचा निर्णय दोन्ही सभागृहात घेण्यात आला। त्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमारेषेवरील आंदोलन मागे घेतले। शेतीचे कायदे रद्द झाले म्हणून आता देशभरात आनंद उत्सव साजरा केला जात आहे। धुळ्यात गांधी पुतळ्याजवळ शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि भाजप विरोधातील निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शेतकरी आंदोलनाचे कौतुक केले। कायदे रद्द झाल्याचे श्रेय आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जाते असे म्हणत गांधी पुतळ्याजवळ फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, तसेच परस्परांना पेढवे भरवीत आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी सुभाष काकुस्ते, MG धिवरे, हेमंत मदाणे, प्रकाश खंडारे, LR राव, रतन सोनवणे, दीपकुमार साळवे, पोपटराव सोनवणे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना 5-5 लाख रुपये दिले, पण इतर राज्यांमध्ये पण शेतकरी गेलेले आहेत, काही अपघाताने वाढले, काही आंदोलनाच्या ठिकाणी हल्ल्याने निघाले, अशा वेगवेगळ्या मार्गाने लोक गेलेले आहेत। लखीमपूर खिली येथे तर शेतकऱ्यांच्या आगावरती गाडी घालून त्यांना मारून टाकलं गेलं, क्रूर हत्या करण्यात आली।
अशा सगळ्यांना केंद्र सरकारची जबाबदारी आहे, त्यांनी या निधी दिला पाहिजे. आज संपूर्ण देशामध्ये शेतकरी आंदोलनाचा झालेला विजय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने दशहरा आनंदाचा क्षण. आज सगळ्या देशभर शेतकरी मनवत आहेत. धुळे जिल्ह्याच्या वतीने आम्ही महात्मा गांधींच्या पावन चरणांना स्पर्श करून आम्ही सुद्धा इथे आज सगळ्यांनी मिळून आनंद उत्सव. त्यांनी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत. या मागण्यांच्या तपशिलात जावं लागणार आहे. त्यांनी जे सांगितलं की त्या ठिकाणी आपले जे काही शहीद त्या ठिकाणी झालेले आहेत त्या शहीदांना किती नुकसान भरपाई देणार या संबंधातलं फक्त मोगम असं ठरलेलं आहे की काही राज्यांनी यापूर्वीच त्या ठिकाणी नुकसान भरपाई दिलेली आहे. त्यापेक्षा कमी राहणार नाही एवढ्यापर्यंत चर्चा फक्त झालेली आहे. धुळे जिल्हा पोलीस दलात रिक्त असलेल्या 16 जागांसाठी परीक्षेअंती 196 उमेदवार पात्र ठरले आहेत. आता टप्प्याटप्प्याने या उमेदवारांची पोलीस कवायत मैदानावर शारीरिक चाचण्या घेतल्या जातील. शासनाचे निकष पूर्ण करणाऱ्या पहिल्या 16 जणांना पोलीस दलात सामावून घेण्यात येईल. या प्रकरणी कोणी उलटसुलट माहिती देत असेल तर थेट पोलीस मुख्यालयात संपर्क करावा असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख प्रवीण पाटील यांनी केले आहे. धुळे जिल्हा पोलीस दलात पोलीस कर्मचाऱ्यांच्या 16 जागा रिक्त आहेत. या जागांवरील भरतीसाठी 2019 मान्यता देण्यात आली होती, पण त्यानंतर लगेचच कोरोनाचा संसर्ग झाला, त्यामुळे भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र आता कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. शासनाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सर्वप्रथम झालेली चाळणी परीक्षा सुमारे 1300 उमेदवारांनी दिली होती, पण त्यातील केवळ 196 उमेदवार पात्र ठरले आहेत. आता या उमेदवारांना पोलीस कवायत मैदानावर टप्प्याटप्प्याने बोलावून शारीरिक चाचणी घेतली जात आहे. सर्व निकष पूर्ण करीत पहिले 16 गुणानुक्रम मिळविणाऱ्या उमेदवारांना पोलीस दलात दाखल करून घेण्यात येईल. याबाबत कोणी उलटसुलट चर्चा करीत असेल तर थेट पोलीस मुख्यालयात संपर्क करावा असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख प्रवीण पाटील यांनी केले. या ठिकाणी मैदानी चाचणी सुरू आहे. मैदानी चाचणीसाठी आज आणि उद्या असं 2 दिवस या ठिकाणी या चाचण्या घेतल्या जातील. मैदानी चाचणीमध्ये आज 100 मुलांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. त्यांची 1600 मीटर, 100 मीटर आणि तिसरं गोळा फेक असे 3 प्रकारांमध्ये त्यांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. आता आपण 196 उमेदवारांची मैदानी चाचणी घेणार आहोत आणि त्याच्यातून आपल्याला 16 जणांची निवड करायची. किरकोळ स्वरूपाचे वाद आणि दावे परस्पर सामंजस्याने सोडवले तर गंभीर स्वरूपाच्या दाखल गुन्ह्यांवर न्यायालयीन कामकाज लवकर होईल. संशयितांना कालहरण करता येणार नाही. शिवाय दोषी आढळणाऱ्यांवर शक्य तितक्यावर शिक्षेची अंमलबजावणी होईल. त्यामुळे गुन्हेगारी मानसिकता असणाऱ्यांवर त्याचा परिणाम होईल आणि तो गुन्हा करण्यापासून परावृत्त होईल. लोकअदालतीतून किरकोळ स्वरूपाचे दावे आणि तक्रारी मोठ्या संख्येने निकाली निघावेत अशी अपेक्षा जिल्हा न्यायाधीश मोहम्मद रियाजुद्दीन यांनी व्यक्त केली. धुळे जिल्हा न्यायालयात शनिवारी लोकअदालत झाली. त्यात 7769 प्रलंबित दावे निकाली निघण्यासाठी ठेवण्यात आले आहेत अशी माहितीही न्यायाधीशांनी दिली. जिल्हा न्यायालयाच्या आवारात शनिवारी विधी सेवा प्राधिकरणातर्फे लोक अदालत भरविण्यात आली होती. लोक अदालतीचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश मोहम्मद रियाजुद्दीन यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा न्यायाधीश मोहम्मद रियाजुद्दीन म्हणाले की अनेक किरकोळ स्वरूपाचे दावे असतात. या दाव्यांवर कामकाज करताना अन्य गंभीर स्वरूपाची प्रकरणे देखील लांबतात, त्यामुळे संशयितांना जास्तीचा वेळ मिळतो, त्याचा ते गैरफायदा घेतात. न्यायास विलंब होत असल्याने पीडितावर एक अर्थाने अन्यायच होतो. न्यायालयीन कामकाज होऊन उशिरा लागलेला निकाल हा पीडितेला दिलासा देणारा असला तरी सामाजिक पातळीवर त्याचा पीडितेला किती लाभ होतो याचा देखील विचार केला पाहिजे. त्यासाठी संवेदनशील असणाऱ्या नागरिकांनी आपले किरकोळ स्वरूपाचे दाखल दावे लोक अदालतीच्या माध्यमातून निकाली काढावेत अशी अपेक्षा न्यायाधीशांनी व्यक्त केली. आजच्या लोक अदालतीत 7769 प्रलंबित दावे ठेवण्यात आले होते. त्यातील बहुसंख्य दावे निकाली निघावेत, तसेच 33434 दावे हे दाखल करून घेण्यापूर्वीच्या प्रक्रियेतील आहेत, त्यावर देखील निर्णय होऊन ते निकाली निघावेत अशी अपेक्षाही न्यायाधीश मोहम्मद रियाजुद्दीन यांनी व्यक्त केली. लोक अदालतीचे संयोजन विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव आणि न्यायाधीश DU डोंगरे यांनी केले.
या वर्षातलं हा लोकअदालत शेवटचा लोकअदालत आहे. या प्रसंगी मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की आम्ही जी एकूण प्रकरणं पेंडिंग आहेत आपल्याकडे 22,346 प्रकरणं, ज्याच्यामध्ये समेट होण्यासारख्या केसेस आहेत त्या एवढ्या आहेत, आणि त्यापैकी आम्ही 7,769 केसेस कंपाऊंडेबल या लोकअदालतमध्ये ठेवले. शिवाय प्रिलिटिगेशनमध्ये आम्ही 33,434 प्रकरणं ठेवले. तुमच्या माध्यमातून मी आणि आमचे जे सेक्रेटरी आहेत, आय एम व्हेरी लकी, आय हॅव अ सेक्रेटरी लाईक डोंगरे, तर तुमच्या माध्यमातून आम्ही असं सांगू शकतो पक्षकारांना विशेषत की त्यांनी ह्या संधीचा पुरेपूर फायदा. समेट योग्य आहेत, जे वैवाहिक आहेत, जे रिकव्हरीचे मॅटर्स आहेत त्याच्यामध्ये लोकांनी पुढाकार घेऊन, जे मोटर ॲक्सिडेंटचे केसेस आहेत त्याच्यात पुढाकार घेऊन लोकांनी कॉम्प्रोमाइज जर केलं, तर जी मोठी प्रकरणं आहेत, खुनाचे खटले आहेत, बलात्काराच्या केसेस आहेत, मुलींना पळवून नेलेल्या केसेस आहेत, पोक्सोच्या केसेस आहेत, याच्याकडे आम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात जजेसला लक्ष देता येईल, जेणेकरून तुम्हालासुद्धा असं लक्षात येईल की बाबा छोटे प्रकरण निघाल्यामुळं मोठे प्रकरणं 2-2, 4-4, 6-6 महिन्यात कोर्टामधून हल्ली निकाल होऊ शकतात. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 025-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, AC समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे.
दूरध्वनी 0252-282-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काम करणाऱ्या आशा वर्कर्स असलेल्या महिलांना दरमहा केवळ 1,500 रुपये मानधन दिले जाते। धुळे महापालिकेसाठी काम करणाऱ्या आशा वर्कर असलेल्या महिलांना 8 महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही। सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत काम करून मिळत असलेला मेहनतीचा हा किमान वेतनाप्रमाणे असावा अशी अपेक्षा आशा वर्कर असलेल्या महिलांनी व्यक्त केली। महिला बालकल्याण समितीच्या सभापती वंदना थोरात यांच्या नेतृत्वात महिलांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त गणेश गिरी यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि वस्तुस्थिती सांगितली। धुळे शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे। लसीकरणासाठी नागरिकांना प्रवृत्त करणे, त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत नेणे तसेच आरोग्यासंबंधीची अन्य कामे करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आशा वर्कर नेमल्या आहेत। महापालिकेचे शहरात 5 दवाखाने असून या दवाखान्यांच्या नियंत्रणात सुमारे 150 आशा वर्कर काम करीत आहेत। या महिलांना दिवसभर कामे करावी लागतात, त्यासाठी त्यांना दरमहा 1,500 रुपये मानधन दिले जाते। धुळ्यातील आशा वर्कर्सला गेल्या 8 महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही। याबाबत या महिलांनी महिला बालकल्याण सभापती वंदना थोरात यांची भेट घेऊन निवेदन दिले। मिळणारे मानधन हे किमान वेतनाप्रमाणे असावे। रोजंदारीने काम करणाऱ्या महिलांना दिवसभरात काम केले तर किमान 250 रुपये मिळतात। आम्हाला तुटपुंजे मानधन दिले जाते आणि तेही नियमित नाही, त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे असे महिलांनी सांगितले। त्यावेळी सभापती थोरात यांनी या महिलांना सोबत घेऊन उपायुक्त गणेश गिरी यांची भेट घेतली आणि महिलांची कैफियत मांडली। या महिलांचे काम आणि योगदान पाहता त्यांच्या मानधनात वाढ व्हावी आणि त्यांना नियमित मानधन मिळावे अशी अपेक्षा सभापती वंदना थोरात यांनी व्यक्त केली। याबाबत वरिष्ठ पातळीवर तातडीने पत्रव्यवहार करून प्रश्न सोडविला जाईल असे आश्वासन उपायुक्त गिरी यांनी दिले। आम्ही काम करतोय त्याच्यावर आधारित मोबदला आम्हाला पाहिजे, कारण आम्ही घरातून 9 ते 5 बाहेर निघतो, त्या वेळामध्ये आम्हाला घरचे विचारणारे असतात इतक्या वेळ गेल्यानंतर तुम्हाला मोबदला काय देतात। त्यामुळे फक्त आमची एकच विनंती आहे की आम्हाला कामावर आधारित मोबदला मिळावा दर महिन्याला पगार। धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5B पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रावर प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने वेळेत पोहोचावे, मतदान प्रक्रिया शांततेत आणि नियमानुसार पार पाडावी अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी श्री निवास चिंचकर यांनी दिली। मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी शनिवारी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले। नाट्यमंदिरात झालेल्या शिबिरात 160 कर्मचारी उपस्थित होते। धुळे महापालिकेच्या प्रभाग 5B पोटनिवडणूक होत असून 21 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि मतमोजणी 22 डिसेंबरला होणार आहे। त्यासाठी 160 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे 1 दिवसीय प्रशिक्षण शाहू महाराज नाट्यमंदिरात घेण्यात आले। निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास चिंचकर यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आशा गांगुर्डे, शिल्पा नाईक यांनी मार्गदर्शन केले। नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्रासह आदल्या दिवशी मतदान केंद्रावर पोहोचावे, मतदान केंद्रापासून निर्धारित केलेल्या जागेत उमेदवार त्यांच्या प्रचारकांना प्रवेश देऊ नये, शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करीत मतदान प्रक्रिया पार पाडावी, सायंकाळी मतदान संपल्यानंतर मतदान यंत्र सीलबंद करून मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोचवावे, मतदान केंद्राच्या आवारात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, काही गोंधळ झाल्यास वरिष्ठांना तसेच पोलीस यंत्रणेस कळवावे असे यावेळी कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले। प्रभाग 5 साठी 28 मतदान केंद्र आहेत। मतदानासाठी 32 केंद्राध्यक्ष आणि 32 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली। धुळे शहरात होत असलेल्या भूमिगत गटारीच्या कामामुळे पाणी पुरवठा योजनेच्या कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। शिवाय ही कामे तांत्रिक पातळीवर सदोष आहेत, त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। भूमिगत गटारीच्या कामावर 154 कोटी रुपये खर्च होत आहेत तर पाणी पुरवठा योजनेच्या कामावर 136 कोटी रुपये खर्च होत आहेत। तांत्रिक पातळीवर ही कामे दोषी आहेत, त्यामुळे ती यशस्वी होणार नाहीत याची महापालिका प्रशासनास खात्री आहे।
त्यामुळेच पाणी योजनेचे काम पूर्ण होऊन देखील पाणी योजनेची अंमलबजावणी रोखण्यात आली आहे, असा आरोप शिवसेनेचे महानगर उपप्रमुख ललित माळी यांनी केला आहे. या कामांची आता गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून तपासणी झाली पाहिजे अशी मागणी देखील ललित माळी यांनी केली आहे. धुळे शहरात दररोज पाणीपुरवठा करता यावा यासाठी 136 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. भूमिगत गटारीच्या कामावर 154 कोटी रुपये खर्चाचे नियोजन आहे. पाणी योजनेचे बहुसंख्य काम झालेले आहे, पण तरीही पाणी योजना कार्यान्वित करण्यात टाळाटाळ केली जात आहे. कारण पाणी योजनेत भूमिगत पाईप टाकताना तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सदोष काम करताना महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी काम करणाऱ्या ठेकेदाराशी हातमिळवणी करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून पाणी योजनेचे काम पूर्ण होऊन देखील पाणी योजना सुरू करण्यात आलेली नाही. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्या, पण त्याबाबत जीवन प्राधिकरणाकडे बोट दाखवून महापालिका प्रशासन जबाबदारी झटकविण्याचे काम करीत आहे. देवपुरातील दोंदे कॉलनी परिसरात पाणी योजनेसाठी मोठ्या आकाराचे पाईप टाकताना नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचविणाऱ्या लहान आकाराच्या पाईपांचे नुकसान केले जात आहे. सिमेंट पाईप खाली प्लास्टिक पाईप घातल्यानंतर संबंधित नागरिकांना पाणी मिळणार कसे याचा विचार महापालिका अधिकारी कर्मचारी करताना दिसत नाही. याचाच अर्थ या कामातून मोठ्या प्रमाणात नियोजनबद्धपणे गैरव्यवहार केला जात आहे असे स्पष्ट होते, असा दावा ललित माळी यांनी केला. पाईपलाईन आहे ती पाईपलाईन या अंडरग्राऊंड ड्रेनेजचं जे चेंबर आहे त्याच्यामधून गेलेली जर कधी कदाचित लीक झाली तर याच्यानंतर या चेंबरमध्ये 60% पाणी कंटिन्यू राहतं. या चेंबरमधलं अंडरग्राऊंड ड्रेनेज चेंबरमधलं सर्व घाण पाणी यांच्या पाण्याच्या पाईपांनी यांच्या पिण्याच्या पाण्यापर्यंत येईल आणि ही सर्वी गंभीर समस्या. गटारी जवळजवळ 2-2 महिने या ठिकाणी गटारी काढायला कोणी येत नाही आहे. घंटा गाडी मागही महिन्याभरापासून या ठिकाणी आलेली नाही आहे. अशा अनेक समस्यांनी दोंदे कॉलनीतले नागरिक त्रस्त आहे. आता रस्ता तयार करता याचीही लेवल यांनी घेतलेली नाही आहे. कमीत कमी 10 इंचा रस्ता ओतला गेला पाहिजे. हा रस्ता जर कधी निकृष्ट क्वालिटीचा मटेरियलने जर कधी बनवला गेला तर आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने हा रस्ता या ठिकाणी काम या ठिकाणी थांबवलं जाईल या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी याची. देवपूरमधील फॉरेस्ट कॉलनी अजयनगर या भागात तसेच संपूर्ण देवपूर परिसरात विविध ठिकाणी भूमिगत गटारीचे काम पूर्ण झालेले नाही. तरीही काही नागरिकांनी भूमिगत गटारीच्या चेंबरमध्ये सांडपाणी सोडले आहे, पण गटारीचे काम सदोष असल्याने चेंबर्समधून सांडपाणी बाहेर येत आहे. अनेक ठिकाणी चेंबरमधील सांडपाणी रस्त्यावर येऊन डबकी निर्माण झाली आहेत, त्यामुळे त्या त्या भागात दुर्गंधी पसरली आहे. शिवाय डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झाली आहे, त्यामुळे नागरिक मलेरिया फ्ल्यू डेंग्यू यासारख्या आजारांना बळी पडत आहेत. भर रस्त्यात सांडपाण्याचे डबके निर्माण झाल्याने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. अनेक ठिकाणी या डबक्यांमुळे अपघात होत आहेत. नागरिकांच्या समस्येस आणि त्रासाला महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक तसेच महापालिका आणि जीवन प्राधिकरणाचे अधिकारी जबाबदार आहेत. या सर्व कामांची गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून तपासणी करण्यात यावी अशी मागणी ललित माळी यांनी केली आहे. भूमिगत गटारीचे काम सदोष करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे, त्यामुळे भूमिगत गटार योजना नागरिकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावायची याची माहिती महापालिका प्रशासनाने आता नागरिकांना दिली पाहिजे असे आवाहन देखील ललित माळी यांनी केले. जे मलनिस्तारण अंडरग्राऊंड ड्रेनेजचं जे काम 136 कोटीचं जे झालेलं आहे, आजही ती लाईन चालू नाही झालेली आहे. तरीसुद्धा आजच त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळ्या तक्रारी चालू झालेल्या आहे. अतिशय घाणेरड्या पद्धतीचं हे सगळं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा कंटूर सर्वे करून त्यांनी एक लेवल काढायला पाहिजे होती. त्या लेवलनुसार ते काम झालेलं नसल्यामुळे जे काही मधले व्हाल आहेत ते व्हाल सर्व त्यांनी डाऊन करून दिलेले आहेत. ते डाऊन असल्यामुळे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी निघणार आहे त्यांचा व्हालची लेवल वरती आहे आणि ज्या ठिकाणाहून पाणी जातं आहे त्याची लेवल पूर्ण खाली असल्यामुळे या ठिकाणी हे पाणी बाहेर येतं आहे. तर हे पाणी बाहेर येतं आहे म्हणजे ती लाईन जेव्हा पूर्णपणे चालू होईल तर अशाच तक्रारी पूर्ण देवपूर शहरा देवपुरामध्ये निघतील. आणि हे अतिशय निकृष्ट पद्धतीचं काम या ठिकाणी
अंडरग्राउंड ड्रेनेजचं पूर्ण देवपूरवासियांकडनं या ठिकाणी प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी सरकारची फसवणूक केलेली ठेकेदारने. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. आनंदोत्सव आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. धुळे शहरातील एकमेव MI कंपनीचे अधिकृत भव्य AC शोरूम सोबत घराला शोभेल असा टीव्ही घ्या. तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारा मोबाईल आणि तितकाच आकर्षक लॅपटॉप घ्या. मोबाईलची खरेदी करताना कव्हर आणि गोरिला ग्लास फ्री मिळवा. 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळवा. MI मोबाईल टीव्ही खरेदीसाठी फायनान्स सुविधा. क्रेडिट आणि डेबिट कार्डावर खरेदी करताना 10% कॅशबॅक मिळवा. बजाज फायनान्स 0% व्याज दरानं. याशिवाय HDB फायनान्शियल सर्व्हिसेस, बजाज फिनसर्व, HDFC बँकेची फायनान्स सुविधा. त्यासाठी पत्ता लक्षात घ्या, जयहिंद सेल्स, जयहिंद कॉलेज समोर, देवपूर, धुळे. मोबाईल क्रमांक 88055 20555. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान, धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-021-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-267-287. ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवित धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध. तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब. जेंट्स कपड्यांचं भव्य दालन. नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही. सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा. महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा. उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी. भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी. सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवित खरेदी करा. जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, CRM ड्रेस फक्त 1125 रुपयात. त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे. संपर्क राज थोरात, 83-291-96-686. पंकज धात्रक, 94030-85-488. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. शिंदखेडा तालुक्यातील रुदाणे शिवारातून गौण खनिजाची तस्करी रोखणाऱ्या अतिरिक्त तहसीलदारांसह अन्य महसुली कर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धमकविण्यात आले.
या प्रकरणी रुदाणे येथील सरपंच पुत्रासह 12 जणांच्या विरोधात शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 ट्रॅक्टर आणि 1 जेसीबी यंत्र तस्करांनी पळवून नेले. गौण खनिजाची लूट करणाऱ्यांच्या मुजोरीला आपण भीक घालणार नसून यापुढील काळात गौण खनिजातील वाळू, मुरुम, खडी आणि दगडाची लूट करणाऱ्यांवर सक्त कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त तहसीलदार सुदाम महाजन यांनी दिली. शिंदखेडा तालुक्यातील रुदाणे शिवारात 7 डिसेंबरला दुपारच्या सुमारास विना परवानगी गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची माहिती अतिरिक्त तहसीलदार सुदाम महाजन यांना मिळाली. त्यानुसार महाजन यांनी महसुली कर्मचाऱ्यास पाठवून खात्री केली. नंतर महसुली कर्मचाऱ्यांचे पथक घेऊन महाजन घटनास्थळी गेले. तेव्हा त्या ठिकाणी जेसीबीच्या मदतीने महसुली जागेत जेसीबी यंत्राच्या मदतीने मुरुमाचे खोदकाम सुरू होते. शिवाय हा मुरुम वाहून नेण्यासाठी 2 ट्रॅक्टर देखील घटनास्थळी आढळले. तहसीलदार महाजन यांनी जेसीबी यंत्र आणि ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात घेऊन चला असे सांगितले. पण काही वेळाने या ठिकाणी रुदाणे येथील सरपंच पुत्र आणि काही जण आले. त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही वेळाने महसुली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली आणि वाहने पळवून नेली. रेवाडी गावाजवळील बुराई नदीवरील पुलाजवळ MH 18 BG 2753 या क्रमांकाच्या बोलेरो वाहनातून आलेला वाडी गावातील गोविंदा नगराळे यांनी तहसीलदार महाजन यांना शिवीगाळ केली आणि कोणतीच कारवाई करू नका असे धमकावले. प्रकरणी तहसीलदार सुदाम महाजन यांनी शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारच्या धमक्यांना आपण भीक घालणार नाही, या प्रकरणी 12 जणांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती महाजन यांनी दिली. नवीन वर्षाचा प्रारंभ 15 दिवसांवर आला असल्याने आता बाजारात विविध प्रकाशनांच्या दिनदर्शिका आल्या आहेत. महिना, वार, तिथी, दिनविशेष, राष्ट्रपुरुषांची जयंती, पुण्यतिथी याबरोबरच मागील बाजूस विविध विषयांवर माहिती देत ग्राहकांनी आपल्याच प्रकाशनाची दिनदर्शिका घ्यावी याची काळजी प्रकाशन संस्थांनी घेतली आहे. गेल्या 2 वर्षात अपेक्षित व्यवसाय झाला नाही, पण यंदा परिस्थितीत सुधारणा होत असल्याने चांगला व्यवसाय होईल अशी अपेक्षा दिनदर्शिका विक्रेत्यांना आहे. दिनदर्शिकेची किंमत सरासरी 40 रुपये आहे. नवीन वर्षाचा प्रारंभ 15 दिवसांवर आला आहे, त्यामुळे बाजारात अनेक प्रकाशन संस्थांच्या दिनदर्शिका आल्या आहेत. पूर्वी केवळ महिना, वार, शासकीय सुट्टी, सण उत्सव एवढीच मर्यादित माहिती दिनदर्शिकेत असे. पण अनेकांच्या जीवनशैलीत बदल झाला आणि त्याचे प्रतिबिंब दिनदर्शिकेत उमटू लागले. केवळ महिना आणि वाराची माहिती देणारी दिनदर्शिका आता घराच्या भिंतीवरील अविभाज्य भाग ठरला आहे. साहजिकच वर्ष संपत असताना नागरिक आठवणीने नवीन वर्षाची दिनदर्शिका खरेदी करीत आहेत. मागील 2 वर्षात कोरोना संसर्गाची भीती होती, त्यामुळे नागरिकांनी दिनदर्शिका खरेदी करणे देखील टाळले होते. एकत्र येणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध होते. साहजिकच त्याविषयीची माहिती जाणून घेण्याची उत्सुकताही नागरिकांमध्ये नव्हती. त्याचा परिणाम दिनदर्शिके खरेदी विक्रीवर झाला. पण यंदा कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आणि निर्बंध देखील शिथिल झाले. साहजिकच निरनिराळ्या उद्योग व्यवसायांना चालना मिळाली. अनेक प्रकाशन संस्थांनी विविध माहितीचा समावेश असलेली दिनदर्शिका बाजारात आणल्या आहेत. यंदा किमतीत वाढ झाली आहे. एका दिनदर्शिकेची किंमत सरासरी 40 रुपये आहे. सध्या मार्गशीर्ष महिना आता सुरू असल्याने वेगवेगळ्या धार्मिक व्रतवैकल्यांची पुस्तके देखील उपलब्ध झाली आहेत. भाविकांकडून अशा पुस्तकांची मागणी होऊ लागली आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिनदर्शिका विक्री आणि धार्मिक पुस्तकांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळेल असा आशावाद विक्रेता अतुल जैन यांनी व्यक्त केला. माझ्यासाठी धार्मिक पुस्तकांचं कॅलेंडर पंचांग वगैरे ठेवतो. या आता 2022 सगळे प्रकारचे कॅलेंडर उपलब्ध झालेले आहेत आणि त्यांच्या किमती बऱ्याच सगळ्यांच्या किमती जवळजवळ 40 रुपये झालेल्या आहेत. आणि यावर्षी ते किमतीमध्ये 3 ते 5 रुपये वाढ झालेली आहे प्रत्येक कॅलेंडरमध्ये आणि त्याचं खप बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज, चिल्ड्रेन अँड जेंट्स गार्मेंट, शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान. आणि धुळे शहरातील MI कंपनीचं एकमेव शोरूम जहिंद सेल्स.
केंद्रातील भाजप सरकारने कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी संघटनेतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. किरकोळ स्वरूपाचे दावे लोक अदालतीत निकाली काढावेत, त्यामुळे गंभीर स्वरूपाची प्रकरणे लवकर निकाली निघतील आणि परिणाम साधला जाईल, जिल्हा न्यायाधीशांचे स्पष्टीकरण. धुळे महापालिकेच्या प्रभाग 5 ब च्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांनी आदल्या दिवशीच पोहोचावे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची सूचना. धुळे शहरात राबविण्यात आलेली पाणी योजना आणि भूमिगत गटार योजना सदोष, सत्ताधारी भाजपकडून लाखो रुपयांचा गैरव्यवहार, शिवसेनेचे ललित माळी यांचा दावा. आणि नवीन वर्षाचा प्रारंभ 15 दिवसांवर आला असताना निरनिराळ्या प्रकाशन संस्थांच्या दिनदर्शिका बाजारात आल्या, विविध माहिती देण्याचा प्रयत्न. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.